Por saber que razón están estos dos. सर सुरू करायला हरकत नाही सर. नमस्कार, माझा आवाज येतोय सर? हो येतोय येतोय सर. नमस्कार, सुरुवातीला माझी ओळख करून देतो. मी विकास नावाळे, सध्या एरंडोल नगर परिषद येथे मुख्य अधिकारी या पदावर कार्यरत आहे. आज युवक दिनाच्या निमित्तानं युवकांशी संवाद साधण्याची संधी आदरणीय महेंद्र कदम सरांनी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रथमतः सरांचे आभार व्यक्त करतो. आणि दिवसभरचा थोडासा व्यस्त शेड्यूल असल्यामुळं यायला थोडा उशीर झाला, याबद्दल सर्वप्रथमच दिलगिरी व्यक्त करतो. मुळात आज युवकांशी, युवक दिनाच्या निमित्ताने युवकांशी मी संवाद साधतोय. आणि युवकांशी संवाद साधत असताना फक्त वयाच्या परिभाषेमध्ये सीमित राहणारी व्यक्ती म्हणजे युवक का, असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण करणं मला अत्यंत गरजेचं वाटतं. मुळात एखाद्या व्यक्तीच्या इच्छा किती आहे, महत्वाकांक्षा किती आहे, यावरती ती व्यक्ती युवक गणली जावी असं माझं मत आहे. मुळात 185व्या वर्षी युद्धाचा शंखनाद करणारे भीष्मपितामह हे सुद्धा युवकच होते. आणि वयाच्या 80व्या वर्षी भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहणारे APJ अब्दुल कलाम हे सुद्धा युवकच होते. आणि दुसऱ्या बाजूला वयाच्या 30तच व्यसनांनी गतप्राण होण्याची वेळ आलेला एखादा तरुण जर असेल तर मला असं वाटतं की त्याला आपण युवक म्हणू शकत नाही. मुळात अत्यंत इच्छाशक्तीनं भरलेला, लात मारील तिथं पाणी काढील या इच्छाशक्तीनं भरलेला आणि आपलं स्वतःचं कर्तृत्व व्यवस्थेच्या उरावरती उमटवण्याची ज्याच्यामध्ये हिंमत आहे तो खरा युवक आहे असं माझं मत आहे. आणि अशा युवकांशी आज संवाद साधताना खरोखर मनस्वी आनंद होतो आहे. आणि काय सुंदर योगायोग आहे बघा की आज युवक दिवस, स्वामी विवेकानंदांची जयंती, बाळासाहेब जिजाऊंची जयंती, ज्या माऊलीनं स्वराज्याचा हुंकार या मातीमध्ये भरला आणि जिच्या संस्कारांच्या जोरावरती आज तुम्ही आम्ही जगत आहोत, त्या माय माऊलीची आजची जयंती. आणि त्याच जोडीला ज्या माणसानं आपल्या विवेकानं जगाला आनंद दिला आणि जो खऱ्या अर्थानं जगाचा स्वामी झाला तो माणूस म्हणजे स्वामी विवेकानंद. ज्या माणसाचा साऱ्या जगाचा व्यासंग, ज्या माणसाच्या पासंगालाही पुरला नाही असा जगातला सर्वोत्तम तत्ववेत्ता म्हणजे स्वामी विवेकानंद. आणि ज्या माणसानं असं जगाला ठणकावून सांगितलं की गरज पडली तर विज्ञानासाठी आम्ही तुमच्या पायाशी जरूर, जगाच्या पायाशी जरूर बसू, मात्र तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये भारत जगाचा बाप आहे हे साऱ्या जगाला ठणकावून सांगणारे महान विचारवंत स्वामी विवेकानंद. आणि या विवेकानंदांनी अपेक्षित असलेला तरुण कसा असावा या दिवशी, त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी याच तरुणाईच्या भवितव्यावर बोलण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. याचा खरोखर मनस्वी आनंद होतो आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की युवक हा फक्त एखाद्या क्षेत्रापुरता मर्यादित नाही तर समाज जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण जगतो आहोत, मग ते क्षेत्र कुठलंही असेल, त्या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावण्याची जबाबदारी जर कुणाची आज असेल तर ती मला असं वाटतं की युवकांची आहे. आणि म्हणून युवक हा आमच्या समाज व्यवस्थेचा प्रमुख कणा आहे. मुळात झालंय काय की युवकांनी करायचं काय तर फक्त त्यांनी त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये सीमित करून टाकल्यासारखं आमची युवकांची अवस्था झाली आहे. 25 वर्षापर्यंत शिक्षण, शिक्षणानंतर नोकरी, इथपर्यंत सगळा युवक सीमित झालाय की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. परंतु मला असं वाटतं की ज्या वेळेस आम्ही समाज जीवनाचं उत्थानशील आणि प्रगतिशील चित्र बघण्याचं स्वप्न बाळगतो त्यावेळेस हा युवक हा दुर्दम्य इच्छाशक्तीनं भरलेला समाज जीवनाच्या, मग ते शैक्षणिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो किंवा वैज्ञानिक क्षेत्र असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीच्या पाटेवरती जर समाजाला न्यायचं असेल तर युवकाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं मला माझं मत आहे. आणि मुळात ज्यावेळेस आपण असं म्हणतो की नेतृत्वाची संधी, तर मला असं वाटतं, नेहमी असं वाटतं की काही माणसं अशी असतात की त्या माणसांना एखादं पद मिळालं की मग मोठेपणा येतो, मात्र काही माणसं अशी असतात की ती माणसं त्या पदावरती पोहोचली की त्या पदाला मोठेपणा येतो. मला असं वाटतं की आपलं नेतृत्व काय आहे किंवा नेतृत्व म्हणजे काय आहे नेमकं, किंवा नेतृत्वाच्या संधी काय आहे, तर मला असं वाटतं की आपण आपलं कर्तृत्व निर्माण करणं, ते कर्तृत्व जगासमोर मांडणं, जगाने त्याचा आदर्श घ्यावा असं काहीतरी वेगळेपण आपल्या हातून घडणं ही एक तुमच्या नेतृत्व गुणाची कसोटी आहे. आणि याच अनुषंगानं आपण संवाद साधणार आहे. मुळात आज नेतृत्वाच्या संधी कुठं कुठं आहेत तरुणाला,
तर मला असं वाटतं की आज जीवनाचा असा एकही भाग शिल्लक नाही का जिचं नेतृत्व तरुणांनी केल्याशिवाय आपल्याला पर्याय आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये युवक महत्वाचा आहे. मग आपल्याला प्रश्न पडेल की हा युवकच का महत्वाचा, तर आपल्या जीवनाच्या साधारणतः तीन अवस्था आहेत. बालपण आहे, त्यानंतर युवक अवस्था आहे आणि वृद्ध अवस्था आहे. यातला ज्यावेळेस मी बालपणाचा विचार करतो तर बालपणाचं आपलं जगणं कसं आहे नेमकं, तर आपल्याकडे ताकद आहे 16व्या वर्षी 15व्या वर्षी किंवा विचारशक्ती आपल्याकडे त्या कालखंडात नसते. म्हणजे एखादा मुलगा रस्त्यावरती जाऊन दगड भिरकावू शकतो, मात्र तो दगड कशासाठी भिरकवायचा याचा विचार करण्याची तितकीची क्षमता त्या वयामध्ये नसते, बालवयामध्ये नसते. दुसऱ्या बाजूला मी वृद्धावस्था बघतो, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मनामध्ये एखादा रस्त्यामध्ये मोठा दगड पडलेला आहे, तो दगड पडवण्या रस्त्यातला दगड काढायचा हा चांगला विचार त्याच्या डोक्यामध्ये आहे, मात्र तो दगड हलवण्यासाठी लागणारी ताकद ती शक्ती त्याच्याकडे त्या वयामध्ये नसते. म्हणजे एका बाजूला बाल्यावस्थेचा विचार करतो, त्यावेळेस विचार नाहीये पण कृती करण्यासाठी असलेली ताकद आहे, आणि वृद्धावस्थेचा विचार करतो, त्यावेळेस विचार भरपूर आहे, अनुभव आहे, मात्र जी शक्ती काम करण्यासाठी आवश्यक असते ती शक्ती मात्र कुठेतरी कमी पडत असते. मात्र युवक ही तारुण्य जीवनाची अशी अवस्था आहे, तारुण्य ही जीवनाची अशी अवस्था आहे की जिथं आपल्याकडे शक्ती सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचारांची ताकद सुद्धा आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टींचा जर आम्ही वापर केला तर मला असं वाटतं की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही नेतृत्व करू शकतो, आणि म्हणून खऱ्या अर्थानं नेतृत्वाची संधी जर कुणाला आहे तर ती युवकांना आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून या सगळ्या कालखंडामध्ये आपण सगळे क्षेत्र बघतोय. आज सगळे तुम्ही कदाचित माझ्यासमोर काही विद्यार्थी असतील, काही शिक्षक असतील, आणि विद्यार्थी जीवनाचा ज्या ज्या वेळेस आपण विचार करतो तर मला असं वाटतं की यशस्वी होणं, नेतृत्व करणं म्हणजे काय. बऱ्याच वेळेस आम्हाला असा प्रश्न पडतो की मी 80% मार्क्स मिळवले, 90% मार्क्स मिळवले म्हणजे मी यशस्वी झालो का, म्हणजे माझं अपेक्षित यश मला मिळालं का. तर मला असं वाटतं की मार्कांना आलेली सूज ही यशाची फुटपट्टी नाही. मग यश आम्ही कशाला म्हणायचं, तर मी ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जाईल, त्या क्षेत्रामध्ये जर मी सर्वोत्तम पदावरती पोहोचलो, मी ज्या क्षेत्रामध्ये काम करील त्या क्षेत्रामध्ये मी माझं 100% नैपुण्य देण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की त्या क्षेत्रामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला म्हणता येईल. दुर्दैवानं काय होतंय की फक्त मार्कांच्या फुटपट्टीवरची गणित मोजली जातात, आणि मग एखादा विद्यार्थी मार्कांमध्ये कमी पडला म्हणून तो त्याच्या आयुष्यात यशस्वी कमी झाला अशा पद्धतीचा एक समज समाजामध्ये दृढ होत चाललाय, आणि त्यामुळं मग कुठेतरी मार्कांच्या मागे धावणारी युवा पिढी ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस मला जाणीवपूर्वक हे सांगावं असं वाटतं की तुम्ही ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत आहात, ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात, ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहात, त्या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे असलेलं 100% देणं म्हणजे तुम्ही यशस्वी होत असतात. आज स्वामीजींचा जन्मदिवस आहे आणि स्वामी विवेकानंद असं म्हणतात की टू ड्रॉ आउट, एज्युकेशनची व्याख्या सांगताना, शिक्षणाची व्याख्या सांगताना स्वामीजींनी सांगितलं आहे बाहेर काढणं मनुष्याच्या आतमध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण. आणि म्हणून मला असं वाटतं की या अशा पद्धतीचं शिक्षण जर आजच्या युवकांना विद्यार्थ्यांना दिलं गेलं तर निश्चितपणे येणारा उद्याचा युवक हा एका वेगळ्या अनुषंगाने त्याच्या जीवनाचा विचार करणार आहे, वेगळ्या पद्धतीनं त्याचा जीवनाचा विचार करू शकतो. अरुणदातेंचं एक फार सुंदर उदाहरण आहे की इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला शिकत होते अरुणदाते आणि नापास झाले. तर नापास झाल्यावर त्यांना खूप भीती वाटली की आता वडिलांना कसं सांगायचं की आपण नापास झालेलोय, आणि तरी त्यांनी हिंमत केली, वडिलांकडे गेले आणि वडिलांना सांगितलं की जे काही त्यांना म्हणत असतील तात्या बाबा काही जे असेल ते, की बाबा म्हणे मी परीक्षेत नापास झालो सेकंड इयरला. त्यांचे वडील आनंदी झाले, आणि आनंदी झाल्यानंतर त्यांनी खिशातून 100 रुपयाची नोट काढली आणि अरुणदातेंच्या हातामध्ये दिली आणि त्यांना सांगितलं पेढे घेऊन ये. अरुणदातेंना थोडस हिरमुसल्यासारखं झालं किंवा थोडस वाईट वाटलं की आपण तर नापास झालोय आणि नापास झाल्यानंतर आपले वडील आपल्याला पेढे आणायला लावतायत. त्यांना थोडस वाईट वाटलं, ते खजील झाले. वडिलांनी पुन्हा सांगितलं अरे वाईट वाटून घेऊ नको, जा तू 100 रुपयाचे पेढे घेऊन ये. अरुणदातेंनी त्यांना सांगितलं बाबा मी नापास झालोय, पेढे कसले. त्यांनी परत सांगितलं तुला जेवढं सांगितलं ना की तू पेढे घेऊन ये. परत ते फार खजील झाले आणि खूप भावना अनावर होऊन त्यांनी सांगितलं की बाबा मी नापास झालोय, तुम्ही कशाला पेढे आणायला लावताय. त्यावेळेस अरुणदातेंनी सांगितलं, अरुणदातेंना त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं उत्तर अत्यंत मार्मिक आणि समर्पक होतं. त्यांनी सांगितलं की वर्गातून किती मुलं नापास झाले, तर म्हणे खूप जण नापास झाले.
तर वर्गात तुझ्यासारखे नापास होणारे अनेक जण आहेत, पण वर्गात तुझ्यासारखं गाणं गाणारा दुसरा विद्यार्थी नाहीये. मला असं वाटतं की तू आता ज्या क्षेत्रात जायला पाहिजे त्या क्षेत्रात जाण्यासाठी मोकळा झालायस, म्हणून हे पेढे घेऊन ये आणि उद्यापासून संगीत क्षेत्राला सुरुवात कर. आणि ज्या आणि महाराष्ट्राला अरुंधते नावाचा एक चांगला संगीतकार, चांगले संगीतकार लाभले. मला असं वाटतं की आपल्यामध्ये कुठली गुण आणि कुठलं नेत कुठल्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हे जर ओळखलं आणि त्या अनुषंगाने जर प्रयत्न केले तर यश हे आपल्याला निश्चितपणे मिळू शकतं असं माझं मत आहे. आता आम्ही एमपीएससीचा अभ्यास केला, कॉलेजचं जीवन संपलं आणि एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. मला वैयक्तिकरित्या ग्रॅज्युएशनला 60% मार्क्स होते. माझं इंजिनिअरिंग झालं आणि माझ्या वर्गामध्ये ज्यांना 75% मार्क्स मिळाले, 80% मार्क्स मिळाले, जे काही युनिव्हर्सिटी टॉपर आले, काही वर्गामध्ये टॉपर आले, हे सगळे मुलं आज कंपनीत काम करतायत. आणि मी मात्र 60% मिळालेला विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आज प्रशासनामध्ये काम करतोय. ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस आमच्या कॉलेजने सत्कार आयोजित केला आणि मला घेण्यासाठी प्राचार्य तिथे आलेले होते. सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला किती मार्क्स मिळाले याच्यावरती तुमचं यश सीमित होऊ शकत नाही किंवा त्याच्यावरती तुमचं यश ठरू शकत नाही. तुम्ही तुमच्या गुणवत्तेला किती न्याय दिला, तुम्ही त्याच्यासाठी किती प्रयत्न केले आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये किती प्रमाणामध्ये सक्सेस, किती प्रमाणामध्ये प्रयत्न केले यावरती तुमचं यश अवलंबून आहे असं माझं मत आहे. मुळात काय होतं की आपल्याकडं साधारणतः ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीचा विचार करतो की आम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे, आम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायला पाहिजे, तर बऱ्याच वेळेस एखाद्या तरुणाचं करिअर हे तो तरुण ठरवण्यापेक्षा त्याचे आई वडील ठरवताना आपल्याला दिसतात. मी मुद्दामून हा विषय सांगतोय की जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला त्या तरुणाला मला या क्षेत्रामध्ये जायचं आहे असं वाटत नाही, आतून त्याची इच्छा होत नाही, तोपर्यंत तो त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम यश संपादन करू शकत नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून जर एखाद्या तरुणाला एखाद्या विषयामध्ये सर्वोत्तम व्हायचं असेल, एखाद्या विषयामध्ये जर अभ्यास करायचा असेल, ते क्षेत्र कुठलंही असू द्या. मी असं म्हणत नाही की एखादा एमपीएससी केली म्हणूनच तो यशस्वी झाला, एखादा यूपीएससी पास झाला म्हणूनच तो यशस्वी झाला. तर मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये आम्हाला जर यश मिळवायचं असेल तर त्या क्षेत्रामध्ये जाण्याची महत्वाकांक्षा ही त्या तरुणाच्या जर मनामध्ये असेल तर आणि तरच त्याला चांगल्या पद्धतीचं यश मिळू शकतं असं माझं मत आहे. मग ज्यावेळेस मी प्रशासकीय क्षेत्राचा विचार करतो मी नेहमी सांगत असतो की आम्ही फक्त प्रशासकीय क्षेत्रावरती अवलंबून राहिलं पाहिजे का तरुणांनी पुढे येण्यासाठी, तर अजिबात नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये एखादा व्यवसाय करत असू, एखादी नोकरी करत असू, एखादा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काही करत असू, तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला यशस्वी होता येतं. मात्र त्या क्षेत्रातली नवनवीन गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे, आम्हाला त्या क्षेत्रातलं नवनवीन ज्ञान मिळालं पाहिजे. आणि जर त्या त्या क्षेत्रातलं नवनवीन ज्ञान आम्ही मिळवायला लागलो तर मला असं वाटतं की त्या क्षेत्रातलं नेतृत्व करण्याची संधी युवकांना निश्चितपणे मिळू शकते. आणि म्हणून तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं यश तरुणांना मिळू शकतं. आणि मुळात तरुणांच्या अनुषंगानं ज्यावेळेस आम्ही बोलतो, मला सयाजीराव गायकवाडांचं एक उदाहरण नेहमी सांगावं असं वाटतं की बडोद्याचे राजे झाले सयाजीराव गायकवाड. बुराकी जेव्हा राजा होतो नावाची एक सुंदर पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात ते उदाहरण आहे की ज्यावेळेस सगळ्या मुलांना तिथं नेलं जातं आणि एका मुलाची निवड करायची होती, प्रत्येक मुलगा वेगवेगळी कारणं सांगत होता. की एखादा सांगायचा की मी ह्या इथे राजाला बघण्यासाठी आलोय, एखादा मुलगा सांगायचा त्याला प्रत्येकाला विचारलं जात होतं की तुला इथं कशासाठी आणलं गेलंय. त्यावेळेस प्रत्येक मुलगा वेगवेगळी कारणं सांगत होता, मी राजवाडा बघण्यासाठी आलोय, कोणी सांगायचं मी इथं राजाला बघण्यासाठी आलोय, मी हत्ती बघण्यासाठी आलोय. मात्र सयाजीराव गायकवाडांना ज्यावेळेस विचारलं की तुम्हाला इथं कशासाठी आणलं आहे, त्यावेळेस सयाजीरावांनी दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर होतं. त्यांनी सांगितलं की मी इथं राजा बनण्यासाठी आलोय, ही महत्वाकांक्षा, ह्या पद्धतीची वृत्ती ज्यावेळेस आजच्या तरुणामध्ये निर्माण होईल त्यावेळेस आजचा तरुण निश्चितपणे एका चांगल्या वाटेवरती गेल्याशिवाय राहणार नाही. असं बऱ्याच वेळेस आम्ही म्हणतो की आजचा तरुण बिघडला आहे, आजच्या तरुणाला दिशा राहिलेली नाहीये,
मात्र मला असं वाटतं की आमच्या तरुणांना घडवून घेणारे हात निर्माण जर करायचे असतील, घडवून घेणारे हात जर चांगले लाभले तर निश्चितपणे एक नवीन दिशा असलेला तरुण उभा राहू शकतो. असंच आहे की आमचा जर उपयोग करून घेतला, तरुणांचा जर उपयोग करून घेतला तर ही तरुणांची जी ऊर्जा आहे ही ऊर्जा एक शाश्वत ऊर्जा देशाला निश्चितपणे प्रगतीकडे नेऊ शकते. मात्र त्या तरुणांना दिशा दाखवणारे हात आपल्याला सापडायला लागतील. आणि म्हणून आपल्या सर्व शिक्षकांचं किंवा पालकांचं हे महत्वाचं काम आहे की आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही दिशा काय देतोय. मात्र ही दिशा देत असताना त्या दिशेने जाण्यासाठी तो तरुण इच्छुक आहे का, तो युवक इच्छुक आहे का, तो विद्यार्थी इच्छुक आहे का, याचाही विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर आमची मुलं फक्त मार्कांच्या रॅट रेस मधले स्पर्धक तयार होतील, गुणवत्ता असलेले माणसं तयार होऊ शकत नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून आम्हाला जर यशस्वी व्यक्तिमत्व घडवायचे असतील तर या युवकांना जर आम्हाला घडवायचं असेल तर फक्त मार्क असलेले माणूस पण असलेली माणसं निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर आम्ही त्यांना योग्य दिशा दिली, त्यांच्यातल्या कलागुणांना हेरलं आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून शिक्षणाचा वापर केला, त्यांना जर त्या पद्धतीचं शिक्षण दिलं गेलं तर मला असं वाटतं की विद्यार्थी हे निश्चितच एक चांगलं माणूस म्हणून घडू शकतात. आणि एखाद्या क्षेत्रामध्ये ते चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करू शकतात असं माझं मत आहे. आणि मुळात म्हणून मी आपल्याशी हीच चर्चा करतो आहे की एखाद्या तरुणाला जर कुठल्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करायचं असेल तर तो तरुण कशा पद्धतीने गेला पाहिजे किंवा त्या क्षेत्रामध्ये तरुणांनी नेमक्या नेतृत्वाच्या संधी कशा शोधल्या पाहिजे. तर तुम्ही ज्या काही क्षेत्रामध्ये असाल तर त्या क्षेत्रामध्ये तुमच्या व्यासपीठावरती खूप भाषण द्यायचो की पर्यावरण संवर्धन झालं पाहिजे, पर्यावरणाचा बचाव झाला पाहिजे. आणि मग प्रशासनामध्ये आल्यानंतर आम्ही काय काम केलं. मग ज्यावेळेस आम्ही वक्तृत्व स्पर्धांमध्ये म्हणत होतो की आम्ही आता पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, इथं आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही काम करतो वेगवेगळ्या पद्धतीच्या पर्यावरण संवर्धनामध्ये आमची भूमिका बजावतो, मला असं वाटतं की ज्यावेळेस अशा पद्धतीनं तरुण जे बोलतोय त्याची कृती त्याच्या जीवनामध्ये करायला लागतो त्यावेळेस तो त्या समाजापुढे एक नेतृत्वाचा आदर्श ठेवत असतो असं माझं मत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं युवकांचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीनं गेलं पाहिजे, अशा पद्धतीनं पुढे आलं पाहिजे की आम्ही समाजाला काहीतरी देणं लागतो आणि त्या समाजाचं देणं फेडण्यासाठी आम्ही एक आदर्श म्हणून समाजापुढे काहीतरी निर्माण करतो आहे असं माझं मत आहे. मुळात आजच्या या विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं निष्ठा किती महत्वाची आहे हे सुद्धा या तरुणांना सांगणं मला गरजेचं वाटतं. स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण आहे की त्यांच्या गुरूंना रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर होता आणि हा घशाचा कॅन्सर असा बिकट होता की ती सूज आले जखम होती आणि ती जखम सगळी साफ करायला लागायची आणि ती जखम साफ करायची असली की बाकी कोणी येत नव्हतं आणि मग हे काम कोणी करायचं असा प्रश्न तयार व्हायचा. मात्र स्वामी विवेकानंदांनी हे सगळं बघितलं की आपल्या गुरुंची सेवा करायला कुठलाही शिष्य पुढे धजावत नाहीये आणि अशा वेळेस स्वामीजींनी ती सगळी जखम स्वतःच्या हातांनी स्वच्छ केली आणि ते सगळं खराब झालेलं पाणी स्वतः प्राशन केलं आणि समाजासमोर एक आदर्श ठेवला, सगळ्या शिष्यांसमोर एक आदर्श ठेवला की आपण आपल्या गुरुशी किती एकनिष्ठ आहोत, आपण किती भाव वापरू शकतो, किती सेवाभाव वापरू शकतो याचा एक आदर्श ठेवला. मी उदाहरण अशासाठी सांगितलं की आपल्या जीवनातून आपल्या व्यक्तिमत्वातून समाजासमोर आदर्श निर्माण करणं हीच खरी नेतृत्वाची संकल्पना असते. ज्या वेळेस आपण समाजासमोर एक आदर्श निर्माण करू कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, आपल्या वागणुकीतून आपण समाजासमोर एक आदर्श ठेवू त्यावेळेस हा समाज आपल्याला नेतृत्वाची संधी देत असतो. आणि म्हणून युवक हा जर आपल्या वक्तृत्व आपल्या व्यक्तिमत्वातून आपल्या एकंदर व्यक्तिमत्वातून समाजासमोर जर आदर्श निर्माण करेल तर निश्चितपणे हा समाज या युवकाला नेतृत्वाची संधी देईल असं माझं मत आहे. आणि बघा आज साधारणतः आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये बघू शकतो की तरुण पुढे आलेले दिसतात, तरुणांनी हाती घेतलेलं काम त्यांच्या नियोजनात्मक मग ते राजकीय क्षेत्र सुद्धा असू द्या, अनेक राजकीय नेते आपण बघतोय सध्या की ज्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये असेल किंवा आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये असेल अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे
आणि त्या चांगल्या कामाचा ठसा ते उमटवत आहे आणि म्हणून अनेक वर्षापासून ज्यांनी 10-10 वर्ष 10-10 20-20 वर्ष 30-30 वर्ष राजकारणात घालवलेत अशा लोकांना पराभूत करून हे युवा नेतृत्व पुढे येतात किंवा निवडून येतात. तर मला असं वाटतं की हे का निवडून येतात तर याच्यातल्या नेतृत्व गुण यांचं कर्तृत्व हे समाजापुढे ठेवतात आणि समाज त्यांना ऍक्सेप्ट करतो. म्हणजेच काय तर आपलं कर्तृत्व आपल्याला समाजाचं नेतृत्व करण्याची संधी देत असतं. मात्र हे नेतृत्व करण्याची संधी निर्माण होण्यासाठी सर्वप्रथम आपलं कर्तृत्व आपल्याला घडवावं लागेल आणि हे कर्तृत्व घडवण्यासाठीच मी तेच उदाहरण परत सांगतो की हे नेतृत्व कर्तृत्व जर आपल्याला घडवायचं असेल तर आपण ज्या काही क्षेत्रामध्ये काम करतोय कुठल्याही क्षेत्रात काम करा नोकरी करा काही करा म्हणजे सहज आठवलं म्हणून उदाहरण देतो. आपल्या सगळ्यांनाही माहीत असेल की आमचा बाप आणि आम्ही नावाचं पुस्तक आहे नरेंद्र जाधव सरांचं आणि ते सांगतात त्याचा एक प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे की ते आपल्या वडिलांकडे तक्रार करायचे की नरेंद्र जाधव सर ज्यावेळेस कथा कविता करायचे तर त्यांचा भाऊ त्यांना चिडवायचा की बाबा ह्याच्यातून काय होणार आहे या कथा कविता करून तुझ्या जीवनाचं काय पोट भरणार आहे का याच्यातून काय होणार आहे. आणि मग ते त्यांच्या वडिलांकडे तक्रार करायचे की भाऊ मला चिडवतोय किंवा दादा मला चिडवतोय की याच्यातून तुझं पोट भरणार आहे का याच्यातून नेमकं तुझं काय करिअर घडणार आहे. त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं उत्तर अत्यंत मार्मिक होतं की यातून नेमकं काय घडणार आहे हे मला माहित नाही किंवा यातून तू नेमका काय होणार आहे हे मला माहित नाही मात्र तू असं काम कर की तू ज्या काही क्षेत्रामध्ये काम करशील ते काम टॉपचं असलं पाहिजे ते काम सर्वोत्तम असलं पाहिजे. मला असं वाटतं की हाच आमच्या जीवनाचा आजचा मंत्र आहे. आजच्या दिवशी आम्हाला काय शिकायचं आहे तर मला असं वाटतं की आजच्या दिवशी आम्हाला हेच शिकायचं आहे की जर आम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करायचं असेल आम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये आमचं कर्तृत्व दाखवायचं असेल तर नेमकं काय करायचं आहे तर साधी गोष्ट करायची आहे. आम्ही ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम पदावरती जाण्याचा त्या क्षेत्रातलं सर्वोत्तम काम करण्याचा आमच्यामध्ये असलेले 100% व्यक्तिमत्वाचे गुण आमच्यामध्ये असलेले 100% कौशल्य त्या कामामध्ये टाकण्याचा जर आम्ही प्रयत्न केला तर मला असं वाटतं की त्यातून सर्वोत्तम काम निर्माण होऊ शकतं आणि हेच सर्वोत्तम काम आमच्या तरुणांना आयुष्यामध्ये यशस्वी करू शकतं आणि नेतृत्वाची संधी सुद्धा देऊ शकतं असं माझं मत आहे. आणि म्हणून या युवक दिनाच्या निमित्तानं तरुणांनी काय करायचंय तर मला असं वाटतं की फार साध्या साध्या गोष्टी आहे आयुष्यात. आपण स्वामीजींना योद्धा संन्यासी म्हणतो. कधी कधी मी सांगतो की योद्धा असलेला माणूस संन्यासी कसा होऊ शकतो आणि संन्यासी असलेला माणूस योद्धा कसा होऊ शकतो. मात्र स्वामीजी योद्धा संन्यासी होते म्हणजे जो माणूस योद्धाही होता आणि संन्यासी होता. मी विचार करतो की का असं की स्वामीजींना आम्ही योद्धा संन्यासी का म्हणायचं आणि मग मी विचार करायला लागतो मला उत्तर मिळायला लागतं की योद्धा म्हणजे काय होतं. ते काय तलवार घेऊन लढायला गेले होते का की त्यांना योद्धा म्हणायचं नाही परंतु आपल्या धर्मावरती आलेली सगळी जळमट त्या जळमटांशी लढून त्या चुकीच्या विचारांशी लढून एक नवीन विचार त्यांनी प्रस्थापित केला म्हणून चुकीच्या जळमटांना धर्मावरच्या चुकीच्या जळमटांना फेकून दिलं म्हणून ते योद्धा होते आणि अख्खं आयुष्य संन्यासीप्रमाणे जगले. आपला जीवनाचं एकच ध्येय लोकांना ज्ञान वाटण्याचं काम करण्याचं ज्ञानयोगाचं काम त्यांनी केलं म्हणून ते संन्यासी. आणि म्हणून असा जो माणूस संन्यासी होता ज्ञान वाटताना जो माणूस संन्यासी वाटायचा आणि धर्माच्या आदर धर्मावरती आलेली जळमट फेकून देताना त्या अधर्मी विचारांशी लढताना तो माणूस योद्धाही वाटायचा म्हणून स्वामी विवेकानंद योद्धा संन्यासी होते. आज आपल्याला त्या भूमिकेत राहायचंय. आज काय आपल्याला एखाद्या गोष्टीशी लढायला जायचं नाहीये मात्र आजची लढाई ही विचारांची लढाई आहे. आज डोके बदलून क्रांती होणार नाही तर आज डोके बदलवून क्रांती होणार आहे. मग ही डोके बदलवणारी क्रांती कुठली असेल तर निश्चितपणे ही डोके बदलवणारी क्रांती ही विचारांची क्रांती असेल आणि या विचारांच्या क्रांतीचं नेतृत्व हा निश्चितपणे इथला तरुण करणार आहे असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला युवक बनूया. मग स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला युवक म्हणजे काय. विवेकानंद म्हटले होते की तुम्ही मला 100 नचिकेता वृत्तीचे तरुण द्या मी जग बदलवून टाकतो. हे 100 नचिकेता म्हणजे काय तर ही नचिकेता नावाची अदम्य इच्छाशक्ती असलेली वृत्ती इथल्या तरुणांमध्ये जर निर्माण झाली तर असे अदम्य इच्छाशक्ती असलेले 100 तरुण जग बदलवू शकतात हा स्वामीजींचा विचार होता. आणि मला असं वाटतं की आमच्या युवकांनी आज या विचारांवर चालण्याची गरज आहे. आज माँसाहेब जिजाऊंचा जन्मदिवस आणि माँसाहेबांच्या संस्कारांचं बळावरती आज तुम्ही आम्ही सगळं कार्यरत आहोत. आणि माँसाहेबांचा एक आदर्श मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना की जगात इतके राजे महाराजे होऊन गेले मात्र छत्रपतींचं राज्य का वेगळं ठरतं
तर छत्रपतींचं राज्य स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज हे का वेगळे ठरतात तर याला एकच गोष्ट कारणीभूत आहे ती आहे नीतिमत्ता. जगातल्या सगळ्या राजांनी कधीतरी अधर्माची वाट धरलेली दिसून येते कधीतरी नीतिमत्ता सोडून दिलेली दिसून येते. मात्र ज्या माणसाच्या जीवनामध्ये एक क्षणही असा नाही की जो माणूस नीतिमत्ता सोडून वागला ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि हा नीतिमत्ता जपण्याचा संस्कार माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं अख्खं जीवन आपण शोधलं तर कुठेही छत्रपती शिवाजी महाराज व्यसन करताना आम्हाला दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज कुठेही अधर्म करताना आपल्याला दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज कुठेही नीतिमत्ता सोडून काम करताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी आमच्या युवकांनी काय युवकांना काय संदेश द्यायचा किंवा युवकांनी काय शिकायचं तर मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. एक स्वामीजींच्या जीवनातून एक आचारांनी आम्ही संपन्न झालो पाहिजे विचारांनी संपन्न झालो पाहिजे. आमचा विचार हा समाजाला आदर्श देणारा आणि समाजातल्या चुकीच्या रूढी परंपरांना बाजूला टाकणारा असेल. आणि दोन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आम्हाला आजच्या दिवशी डोक्यात ठेवायचा आहे की आमचं जीवन हे नीतिमत्ता संपन्न आणि व्यसनमुक्त जीवन असलं पाहिजे. या दोन गोष्टी जरी आम्ही अंगीकारल्या तरी मला असं वाटतं की खरोखर आम्ही सर्व युवक हे समाजाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम होऊ आणि आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाऊ ज्या क्षेत्रामध्ये असू तिथं आमचं स्वतःचं एक वेगळं कर्तृत्व निर्माण करू आणि त्या क्षेत्राचं नेतृत्व करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करू असं एक व्यक्तिमत्व सगळ्या तरुणांचं घडावं अशी शुभेच्छा या निमित्तानं मी सगळ्या तरुणांना देतो. आजच्या युवक दिनाच्या माँसाहेब जिजाऊंच्या जयंतीच्या शुभेच्छा सर्व तरुणांना देतो आणि आदरणीय कदम सरांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. आज दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होते ऑफिसही आज चालू आहे वर्किंग डे आहे त्यामुळे मला फारसं थोडंसं उशिरा जॉईन होता आलं त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा कदम सरांना मनपूर्वक धन्यवाद देऊन थांबतो. कदम सर.